म्हणजे सरकारी बाबूंची कामालाच झाली आहे. इकडे जलयुक्त शिवारमध्ये मुख्यमंत्र्यांची जी महत्वाकांक्षी योजना आहे त्यातला भ्रष्टाचाराची बातमी आज आम्ही दाखवली, तर इकडे पंतप्रधानांचा महत्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियान जे आहे, जे त्यांचं स्वप्न आहे, त्यातही बाबू बनवाबनवी करतायत. मुंबई महापालिकेमधला दुसरा एक आणखी महत्त्वाचा घोटाळा आहे, तो म्हणजे बहुचर्चित रस्ते घोटाळा. त्याचं एक चक्र आता पूर्ण व्हायच्या अंतिम टप्प्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यातील 34 रस्ते कामाच्या घोटाळ्याप्रकरणी 100 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी पूर्ण झाली आहे. समितीनं अहवाल आयुक्तांना सुपूर्द केला आहे. यात अनेक अधिकारी दोषी आहेत, त्यांना बडतर्फ करा असं या अहवालात म्हणण्यात आलं असं सूत्रांकडून कळत आहे. तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकरांनी रस्ते कामातील अनियमिततेबाबत आयुक्तांना पत्र लिहिलं आणि आयुक्तांनी या घोटाळ्याचे एक एक पदर समोर आणले. तत्कालीन अतिरिक्त संजय देशमुखांनी केलेल्या चौकशीत 352 कोटी रुपयांच्या 34 रस्ते कामांमध्ये सरासरी 53% अनियमितता समोर आली, परंतु BMC ने FIR मात्र 14 कोटी रुपयांचाच घोटाळा झाल्याची केली. या प्रकरणी 6 कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले तर 2 बड्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. या घोटाळा प्रकरणी 100 अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू करून या घोटाळ्यातील सहभाग, जबाबदारी आणि कोणती कारवाई केली जावी यासाठी उपायुक्त रमेश बांबळे यांची चौकशी समिती नेमली, ज्याचा अहवाल आयुक्तांना सादर करण्यात आला असून यामध्ये दोषी अधिकाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची शिफारस करण्यात आली आहे. अधिक दोषी असलेल्यांना थेट बडतर्फही केलं जाणार आहे. घोटाळ्यात सहभागी अधिकाऱ्यांची मोठी संख्या लक्षात घेता आयुक्तांची बदली होईपर्यंत हा चौकशी अहवाल लांबवण्याचा डाव होता, जो आयुक्तांनी हाणून पाडला. पालिका आयुक्त अजय मेहता यांनी रस्ते घोटाळा खणून तर काढला, शिवाय या घोटाळ्यातील एकही दोषी सुटता कामा नये याची काळजी घेत त्याचा पाठपुरावाही केला. दुसऱ्या टप्प्यातील 200 रस्ते कामांच्या घोटाळा प्रकरणातील 170 अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी अंतिम टप्प्यात आहे, ज्याचा अहवाल 31 जानेवारी 2018 पर्यंत सादर होणार आहे. त्यामुळे 2018 हे वर्ष घोटाळेबाज BMC अधिकाऱ्यांना जड जाणार आहे. या रस्ते घोटाळा प्रकरणात तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांवरही आरोप झाले होते, परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना मात्र सही सलामत बाहेर काढल्याचं दिसून येत आहे. रस्ते घोटाळ्यातील दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची शिफारस चौकशी समितीनं केली असली तरी त्याची 100% अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, ज्यामुळं इतर भ्रष्ट अधिकाऱ्यांवर वचक बसू शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.